शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण रामदास कदम यांच्या घरी देखील आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. संपूर्ण फॅमिली सकट रामदास कदम यांनी आज गणपतीची पूजा केली, आरती केली. स्वतः रामदास भाई आपल्यासोबत आहेत. भाई, गणेश उत्सवाच्या सर्वात अगदी मला शुभेच्छा. माझ्याकडून महाराष्ट्राच्या सगळ्या गणेश भक्तांना लक्ष लक्ष शुभेच्छा. सगळ्यांना शुभेच्छा. काय मागितले तुम्ही गणपती बाप्पाकडे राज्यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांसाठी? बघा, पहिली गोष्ट आता वर्षावर आम्ही या क्षणाची, या दिवसाची, गणेशजींच्या आगमनाची आम्ही वाट पाहत असतो. आणि गणपती उत्सव म्हणजे संबंध कोकणाला एक आनंदाची पर्वणी असते. संबंध कोकण एक मंगलमय वातावरण सगळं होऊन जातं, गणेशमय सगळं होऊन जातं, हे आपण पाहिले. आणि म्हणून आज संबंध कोकणामध्ये आपल्याला गणेश उत्सवाची धूम पाहायला मिळते. मी आताच गणेशजींची पूजा केली, मी साकडं घातलं आहे की पुन्हा हे महाराष्ट्रामध्ये आमचं शासन येऊ देत. मैथिलाजी शिंदे आहेत, देवेंद्रजी आहेत, आमचे आजीदादा आहेत, अतिशय चांगलं लोकाभिमुख असे निर्णय घेत आहेत. अडीच वर्षामध्ये त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यापासून सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आपण पाहिलंय. आपण एसटीमधली महिलांसाठी जो निर्णय घेतला एसटीचा, तो देखील लोकाभिमुख होता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ही देखील अतिशय लोकाभिमुख निर्णय असा होता. आणि याच्या आधी एवढा पाऊस पडला तर त्याला नुसरा बापा द्यायचे असं निकष जे होते, ते या मुख्यमंत्र्यांनी सगळे बदलून टाकले. या शासनाने काही नाही, आता मोठा पाऊस पडला तर ते निकष ते बघायचं नाही किती पाऊस पडला, ते त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायची. हा क्रांतिकारी निर्णय संबंध देशामध्ये पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांच्या शासनाने घेतला, साधी गोष्ट नाही आहे भाऊ. आणि म्हणून ज्याला काळी असते त्याला दुनियाची पूर्वी असते. पण हे असे उद्योजकांनी काय केलं अडीच वर्षामध्ये? फायदे तर सह्या केले नाहीत, माझे सुद्धा बाहेर पडले नाहीत, मंत्रालयामध्ये गेलेच नाहीत. पण ह्या शासनानं आपण पाहत आहे की प्रचंड असे निर्णय घेतले, म्हणून हे शासन पुन्हा महाराष्ट्रामध्ये येऊ दे. आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली सेवा ही आमच्या शासनाच्या माध्यमातून होऊ दे, असं साकडं गणेशजींना घातलंय. भाई, सुरुवातीपासून तुम्ही चाकरमनी यायच्या पूर्वी मुंबई गोवा हायवेच्या बाबत सातत्याने भूमिका मांडली. आता तुम्ही 2 दिवसापूर्वी बघितलं तर 20-20 तास लागले लोकांना यायला, यामध्ये बदल होणं अपेक्षित असं वाटतं? मला खेद वाटतोय. आणि तमाम कोकणवासियांच्या चाकरमनाची मी माफी मागतो, मी माफी मागतोय. कारण माझं शासन आहे, आमचं सरकार आहे, आणि आमच्या सरकारकडून हे होऊ शकलं नाही, यावर मी माफी मागतो पहिल्यांदा. 20-25 तास खेडमध्ये येण्यासाठी चाकरमानी लागले. मला एक विश्वास आहे पुढच्या गणपती उत्सवाला, मग एकनाथजी असू देत, आमचे देवेंद्रजी असू देत, आमचे दादा असू देत, ते वैयक्तिक लक्ष घालतील, निधी देतील. ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी निकृष्ट काम केलं त्यांना जेलमध्ये पाठवतील. आणि एका वर्षामध्ये मुंबई गोवा रस्ता आम्हाला समृद्धी महामार्गासारखा कोकण वर्षांना पाहायला मिळेल, अशी मी आज अपेक्षा मागतो. भाई, तुम्ही आता म्हणालात की सरकारकडून चांगली मदत लोकांना केली जाते, लाडकी बहीण योजना असेल किंवा अन्य योजना असेल, पण याच सर्व जी उधळण सरकारकडून होते यावरती विरोधकांकडून मोठा टीका होत आहे. मुळीच उधळण होत नाही. आता काय झालंय, त्यांच्या पायाखाची वाळू बसलेली आहे. हे अशा योजना फक्त महाराष्ट्रामध्ये नाही ना, कर्नाटकमध्ये देखील आहेत ना, बाकीच्या इतर राज्यांमध्ये देखील आहेत ना. मग त्यांनी पण उधळण केली का? लोकसभेमध्ये मिळालेलं यश हे त्यांना पचवता येत नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन, यांनी हे निर्णय अतिशय लोकाभिमुख असं घेतले. सगळ्या आमच्या महिला, माता, भगिनी सगळ्या खुश आहेत. खरं होता नाही, जनतेचं सरकार आहे, जनतेचं सरकार आहे. आणि शेवटच्या माणसापर्यंत पोचतंय, शेवटच्या माय भगिनीपर्यंत पोचतंय. त्याचं कुठंतरी आता पोठामध्ये दुखत येते, पायाखालची वाळू घसरलेली आहे. आणि उद्या आमचं काय विधानसभा कळलं नाही हे त्यांच्या डोळ्यासमोर चित्र असल्यामुळं ह्या नायरागाची टीका त्यांच्यांना केली जाते. उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं होतं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा लवकर जाहीर करा. शरद पवारांचं तुम्ही 2 दिवसापूर्वीचं वक्तव्य बघितलं की याची काही गरज नाही. कसं आहे बघा, या गणपती उत्सवामध्ये राजकारण्यांना ठीक नाही, पण मला आज देखील आठवत आहे, नाही मला वेदना होत आहेत की 2009 मध्ये मी महाराष्ट्राच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता होतो. विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून कदाचित बाळासाहेब माझं नाव मुख्यमंत्र्यांनी पुढे जातील. म्हणून मला गुहागरमध्ये पाडण्याचं पाप
हे उद्धवजींनीच केलं होतं. उद्धवजीला राजकीय मुख्यमंत्र्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा आहे. यावेळेला संधी मिळून देखील अडीच वर्ष उचकामी ठरले, पण त्याला जनतेच्या भरासाठी मुख्यमंत्री व्हायचं नाही. त्यांच्या अपेक्षा हे वेगळ्या आहेत. आणि अडीच वर्षामध्ये जो माणूस दोनदाही मंत्रालयामध्ये गेला नाही त्याला मुख्यमंत्री बनण्याच्या अपेक्षा करणं हे किती चुकीचं आहे हे महाराष्ट्र पाहतोय ना. महाराष्ट्र पाहतोय ना. म्हणून त्याला घाई लागली आहे. अमित शहा देखील असे बोलले चार मंत्रीच्या आतमध्ये. आणि मग तुम्ही त्यावेळेला पत्रकापासून बाहेर का घेतली नाही दोघांनी जॉईन? तुमच्या समोर अमित शहा सांगतायत की पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र जी होतील, मग तुम्ही त्याला का थांबवले नाहीत? म्हणून त्याला राक्षसी महत्वाकांक्षा आहे फक्त मुख्यमंत्री बनणं. ह्याच्याबरोबर त्यांच्या स्वतःच्या महाराष्ट्र हिताच्या अशा कुठल्याही बाबी त्यांच्याकडे नाही आहेत. मी जवळला त्यांना आढळलोय. उद्धवजी चेहऱ्याने जेवढे भोळ दिसतात तेवढेच ते प्रचंड लबाड आहेत. प्रचंड लबाड आहेत हे मी अनुभवलंय आणि मी जवळजवळ बोलतोय. तेव्हा त्यांना अजून शरद पवार कळले नाहीत. भले थकले तर शरद पवारजी काय आहेत हे लवकरच उद्धव ठाकरेला समजेल. आणि काँग्रेसला त्या नादाला लागल्यानंतर काय होतंय, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात जाऊन गेल्यानंतर काय होतंय, याचा अनुभव उद्धवजींना उद्याच्या विधानसभेला कळेल समजेल. या तुमच्या वक्तव्याला धोरण विचारतो की ज्या पद्धतीने अजित पवारांची आता राजकीय भूमिका जरा बदललेली वाटते अजित पवारांच्या बाबतीत, शरद पवारांच्या बाबतीत, बारामतीमध्ये मी निवडून उभा राहून चूक केली म्हणून हे बदलते समीकरण बघता, शिवसेना पुन्हा एकत्र येण्याची संधी आहे. आपलं एवढं सांगतो की शेवटी ही नाती असतात. राजकारणामध्ये गेल्यानंतर नात्यामध्ये 100% वैमनस्य आणायचं हे स्वतःच्या चुकीचं आहे नाही. नाते गोष्टी सांभाळून देखील राजकारण होऊ शकतं ना, हे महाराष्ट्र आहे, हे बिहार नाही आहे. मुदत ह्या विषयाचं मी स्वागत करेन अजित दादांचं. पण आता जोपर्यंत काँग्रेस सोबत आहात तोपर्यंत शिवसेना एकत्र येणार नाही मी तेव्हा त्याला सांगितलं होतं उद्धवजींना. आणि आता पुलाखालून एवढं पाणी गेलंय की आता दोन शिवसेना एकत्र येणं अशक्य आहे. ज्या पद्धतीने अजित पवार आणि शरद पवारांचं तुम्ही म्हणताय की नातं येते, शिवसेना पण ही मोठी संघटना आणि त्यांचं पण एक अतूट नातं होतं या सगळं नेत्यांचं. बाळासाहेबांची बांधिलकी होती, उद्धवजींची नाही. पण बाळासाहेबांच्या विचाराची फारकत घेण्याचं काम काँग्रेस सोबत जाऊन जेव्हा जेव्हा उद्धवजी करत आहे तेव्हा तो मात्र त्या नात्याचा प्रश्न येतो कुठे. तर आता उद्धवजींनी तोडलं दिल्लीत जाऊन सोनिया गांधीच्या पायाशी बसायचं आणि बाळासाहेबांच्या विचारांना मुठपाती द्यायची, आता नातं शिल्लक आहे कुठं आमचं त्यांचं? आम्हाला तर शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा प्यायला आहे, त्या भगव्याला अधिक तीर्थ कसं येईल त्यासाठी आम्ही दिवस रात्र प्रयत्न करणार, मरणार ते मत करणार. पण बाळासाहेबांचा भगवान सोडला नाही जो उद्धवजींनी सोडलाय. शेवटचा वही प्रश्न, तुमचा इतक्या वर्षाचा राजकीय अनुभव आहे, राज्यामध्ये तिसरी आघाडी अस्तित्व देऊ शकते असं वाटतं तुम्हाला? राजकारणामध्ये काही होऊ शकतं. आता माझ्या अण्णा जोशी नसल्यामुळं मी हे सांगू शकणार नाही, पण मला एवढं पाहिजे राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं, काही होऊ शकतं राजकारणात, काही होऊ शकतं. शिवसेना एकत्र येऊ शकते नाही ना, ती वेळ निघून गेली. पुलाकडला पुसूचं पाणी गेलं, तो विषय संपला. आता त्याला पूर्णवान दिला आहे मी. आता धन्यवाद. जय हिंद. जय कपिल राग, एबीपी माझा, खेळ रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.